रेशमा माने 24 तास एसएमएस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। महावीर ताली मंडळाचे युवा कार्यकर्ते रोहन मेत्रे यांच्या 23व्या वाढदिवसानिमित्त 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये मोफत ई श्रम कार्ड, आरोग्य शिबिर आणि सिद्धेश्वर परिसरातील भिक्षुकांना कपडे आणि साड्यांचं वाटप करण्यात आलंय। 4 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। रक्तदान शिबिराचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश लहुजी शक्ती सेना अध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोची समाजाचे माजी अध्यक्ष मारुती देसाई होते। यावेळी मोहन सोंडेकर, विश्वजित लिंगराज, आप्पासाहेब नावदगीकर आदींची देखील प्रमुख उपस्थिती होती। या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी रोहन मेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी महाराष्ट्र प्रदेश लहुजी शक्ती सेना अध्यक्ष सुरेश पाटोळे हे शुभेच्छा देताना म्हणाले, महावीर तरुण मंडळाचे अष्टपैलू कबड्डी खेळाडू, महावीर तरुण मंडळाचे पदाधिकारी रोहन विकी मेत्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेले। प्रथमतः लष्कर विभागातील सर्वच नागरिकाच्या वतीने रोहन विकी मेत्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी महावीर तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात त्यांनी खूप चांगल्या उत्साहाने या ठिकाणी सुरू केली। कालच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी कालपासून सुरुवात केलेली। आज हा दुसरा दिवस आहे। या ठिकाणी आरोग्य शिबिर असो, गरीब वयोवृद्धांना कपडे वाटप, महिलांना साडी वाटप असे विविध उपक्रम त्यांनी काल वाढदिवसाच्या निमित्ताने काल सुरुवात केलेले आणि आज देखील रक्तदान शिबिर आणि ई श्रम कार्ड शिबिराचं देखील त्यांनी आयोजन या ठिकाणी केलेलं। त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा त्यांच्या हातून घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन आपण खऱ्या अर्थाने रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटलेलं आहे, त्याची अंमलबजावणी युवकांनी करावी आणि आपण महावीर तरुण मंडळाच्या वतीने घेतलेला हा जो कार्यक्रम आहे तो खराच कौतुकास्पद हा कार्यक्रम आहे। या रक्तदान शिबिरामध्ये आपले मोची समाजाचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मोहन अण्णा सोंडेकर, दुसरे आमचे मार्गदर्शक मोची समाजाचे माजी अध्यक्ष मारुती देसाई साहेब, आकाशजी, सन्माननीय मेत्रे काटकर आणि सोलापूर ब्लड बँकेचे PRO गोडलुडो आणि समस्त सोलापूर ब्लड बँकेचे कर्मचारी या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य करतात। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता धीरज काटकर, लखन मेत्रे, श्रीकांत कोलूर, विघ्नेश गोलेलू, वैभव नंदा, पंकज कल्लूर, सचिन कल्लूर, मोहित किरगेल आदींनी परिश्रम घेतले।